हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. सुरुवात करते आजच्या नवीन व्हिडिओला. तर हे पहा, आता सकाळच्या वेळेलाच ना सुरुवात झालेली आहे कामाची. सुरुवात जास्त करून चहापासूनच होते, कारण उठल्याबरोबर चहा लागतो आणि नेमके ना डबे धुवून ठेवलेले होते, म्हणून आता सकाळी सकाळी सगळं चहापत्ती आणि साखर मला काढावी लागली. आणि तुम्ही पाहिलं असेल की साखर अगदी मस्त एकदम ड्राय होती, कारण ना साखरेचा डब्बा जो आहे त्याच्यामध्ये मी खाली न्यूजपेपर ठेवते, त्यामुळे ना पाणी म्हणजे पावसामध्ये पाणी पाझरत नाही त्याच्यामध्ये आणि साखर ओलीसुद्धा होत नाही. तर छोटीशी टीप आहे, नक्कीच फॉलो करून पहा. मी करते तर मला चांगला त्याचा एक्सपिरियन्स आलेला आहे. तर आता चहा मस्त गरमागरम सकाळी सकाळी म्हणजे उठली ना की आधी ब्रश वगैरे केल्यानंतर आमच्याकडे कसं की प्रत्येकाला चहा आधी लागतो. दर्शन जरा ऑप्शनलमध्ये आहे, तो एवढा चहा घेत नाही लगेच, पण नम्रताला, मला, नम्रताच्या पप्पांना लगेच चहा लागतो. तर नम्रताचे पप्पा तर आज जरा लवकर उठलेले, पण माझं जरा उठणं उशिरा झालं, कारण सकाळी ना पाणी भरून पुन्हा मी झोपलेली, कारण नम्रताला आज शाळा नव्हती. पाऊस खूप असल्यामुळे ना सगळ्या शाळा बंद ठेवलेल्या आहेत, त्यामुळे थोडा आज आराम होता. मग आता जरा उशीर झाल्यामुळे ना चहा केला आणि इथं नम्रताला आणि तिच्या पप्पांना दोघांसाठी मी चहा काढते. तर आमच्याकडे ना चहा हा ग्लासामध्ये सगळेजण पितात. मीच एकटी आहे की मला पेल्यामध्ये किंवा मग कपमध्ये मी चहा घेते, बाकी मग ग्लासमध्ये चहा सगळ्यांना आवडतो. आणि इथे ना तांदूळ भिजत घालते, एवढीशेच तांदूळ भिजत घालते. तर याचा उपयोग ना मी कशासाठी करणार आहे ते तुम्हाला नंतर येणाऱ्या ब्लॉगमध्ये कळेल. तर आता हे झाकून ना असं भिजत ठेवून देईन. पाणी पण घातलेलं आहे पूर्ण वरपर्यंत. आता चहा वगैरे आमचा झाला आणि सुरुवात झालेली आहे कामाला. तर माझी झालेली आहे आंघोळीची तयारी, तर खूप निवांत आहे, कारण आज क्लास पण ना उशिराच घेणार आहे मुलांचा, त्यामुळे आता एवढी घाई नाही आहे, नाहीतर मग 9 वाजेपर्यंत सगळं आवराआवर सकाळची असते. तर आज नम्रता घरी आहे ना, त्यामुळे बाकीचं सगळं ना तीच मग बघते, म्हणजे झाडू मारण्यापासून ते सगळं सामान वगैरे ठेवायचं, आवराआवर करायची, हे सगळं मग तिचं असतं आणि तिचं काम म्हणजे अगदी अप टू डेट. हे पहा, नम्रताने किती छान मस्त नाश्ता बनवलेला आहे, तर मस्त गरमागरम पोहे. हो ना, तुम्हाला खायचंय कोणाला? खाऊन आलीस? चार चपाती. अरे वा, माय फेवरेट. तू बिस्किट खाल्ला? ओके, एकदम सकाळी एकदम मस्त पोट भरून डायट असायला पाहिजे. काय मायरा इज व्हेरी बिझी बिकॉज उसका एक्झाम. तर इथे हे नम्रताचं चाललेलं आहे भाजी बनवायचं. आता ती आज बनवते कारल्याची भाजी मस्त. तर कारले इथे मस्त मिठात घातलेले आणि आता पाणी काढून घेतलेलं आहे त्याचं, आणि त्याच्यासाठी इथे कांदा परतायला ठेवलेला आहे. हे पहा, आधी कारला घातला, कारण मसाला घातला नाही की मसाला बराच वेळ तो करपेल नंतर, त्यापेक्षा जरा चांगलं हे भाजून घ्यायचं म्हणजे शिजवून घ्यायचे कारले, आणि त्यानंतर ना त्याच्यामध्ये जो मसाला आपल्याला यूज करायचा असेल, लाल तिखट आहे वगैरे, ते आपण ॲड करायचं. म्हणजे पाऊस तर पाहताय तुम्ही समोर, आणि समोरचं ना जे बिल्डिंग्स वगैरे आहेत काहीही दिसत नाही आहेत, अगदी म्हणजे झाडाच्या त्या पलीकडे ना तुम्हाला बिल्डिंग्स नेहमी दिसत असतील, पण आज काहीही दिसत नाही आहेत, एवढा जोरदार पाऊस आहे. आणि अशा वेळेला ना ज्यांना गरज आहे त्यांनीच बाहेर पडावं. शाळेला तर सुट्ट्या दिलेल्याच आहेत, बाहेर उगाच पडून स्वतःला आपण असं डेंजरमध्ये घालू नये. थोडंसं मीठ ना चवीपुरतंच घालायचं, कारण कारले मिठाच्या मिठामध्ये म्हणजे आधी ठेवलेले, त्यामुळे जरा खारट ऑलरेडी झालेले असतात. लाल तिखट आणि हळद थोडीशी. येस, छान भाजी छान झालेली वाटते, म्हणजे असं स्मेल मस्त येतोय. आणि कारले मला स्पेशली ना खूप आवडतात, फेवरेट भाजी एकदम. आय लव कारलाज. करेला जितनी कडवी नम्रता है ना उतना ही मुझे मीठा करेला लगता है. आता पाऊस भरपूर आहे ना, तर धुता तर येणार नाही आहे, त्यामुळे असा हा ब्रश माझा आहे, तो ब्रश नेहमी मी या सगळ्यांसाठी यूज करते. खूप चांगलं ह्याच्याने पूर्ण डस्टिंग जे आहे ना होतं, आणि दुर्वार पण आहे,
म्हटलं जरा क्लीन करूया, कारण इथं म्हणतात की गुरुवारचं क्लीन करत नाही. मला असं वाटतं की गुरुवारची जेव्हा आपण सगळी चांगली पूजा करतो त्याला स्वच्छच करतो ना सगळं. किती सगळी डस्ट होतं. व्यवस्थित झालं ना? हो. पावसाळ्यातून ना खूप भिजवीत भिजवी जसं होतं सगळीकडे असं घाण दिसत. पाणी वगैरे काही यूज करणार नाही कारण पाणी शिकशिक होणार आहे, सुकणार नाही कारण एवढं पाऊस आहे. आता दर्शन सडलेलं आहे इथे क्लीन करायला, कारण मला डस्टची लगेच ॲलर्जी होते तर मला मास्क घालायला लागेल. आता हो मास्क घालते आधी, म्हणून मास्क पण ना इथेच ठेवते मी, कधीही मला गरज लागली की ताबडतोब तो मी वापरू शकते ना. खूप सगळीकडे एकदम असं झालेलं आहे ना डस्ट डस्ट. म्हटलं फक्त ड्राय क्लिनिंग तरी करूया, पाणी नाही वापरलं तरी सुद्धा जरा हळदी वगैरे तरी काढला ना तर व्यवस्थित वाटतं सगळं. हां हे पा कावळे दादा येऊन बसलेले आहेत. पप्पा असते की देतात खायला आणून आणून काय हे पा झाडांची ग्रोथ किती छान झाली. आणि हे नम्रताने जे बनवलेलं होतं ना पूर्ण खराब झालं, पूर्ण फंगस त्याला, आणि आता ते वेस्ट असं पडलेलं आहे त्याला आता टाकायचं आहे. टाकण्याची सुद्धा माझी इच्छा झाली नाही, असं वाटलं की एवढं मेहनत करून तिने बनवलेलं आणि लगेच टाकून द्यायचं. ठेवलं आहे मी असंच, हळूहळू कर बेटा. त्याच्या मागे वगैरे पण इथे असं करतो की एकाच वेळेला होऊन जाईल ना. इथे पहा नम्रताच्या पप्पांनी भाज्या आणल्या, आजकाल भाज्या आणायचं खूप त्यांना हौस आलेली आहे तर येताना अशा हिरव्या भाज्या घेऊन येत आहेत. आता एक जुडी चवळी आणलेली आहे आणि एक जुडी इथे कांद्याची पात. तर नम्रताने माझ्यासाठी तर आता इथे मस्त एकदम कारला बनवलेलाच आहे, त्याच्यामध्ये फक्त ना असं खोबरं थोडं घालायचं आहे, थोडं घातलं आहे की नाही थोडंसं अजून स्प्रिंकल करते आणि मस्त लागतं मग. आणि आता कांद्याची भाजी जी आहे ना ती बनवून घेते, नम्रता दर्शनला पण होऊन जाईल आणि थोडी ठेवेन मी, पूर्ण करणार नाही. बघूया काय करायचं, एवढीच आहे ना. कांद्याची भाजी घालून ना पिठलं बनवलं तर खूप छान वाटतं, तर ते बनवायचं आहे तर पाहू आता. नाहीतर मी ही भाजी संध्याकाळसाठी ठेवते आणि काहीतरी वेगळं बटाटा वगैरेच बनवते. आता असं मस्त देवाऱ्याचं ड्राय क्लिनिंग केलेलं आहे आज, एकदम मस्त ड्राय क्लिनिंग झालेलं आहे. पण देवारा स्वच्छ झालेलं आहे, भाज्या आळ्यापर्यंत क्लीन आणि मस्त झालेलं आहे. आणि इथे सुद्धा खाली असं एकदम ड्राय क्लिनिंग झालेलं. चला आता ना मस्त एकदम बटाट्याचा रस्सा बनवणार आहे, म्हणजे आमच्या गावी जसा बनवतात ना अगदी सोप्पा आणि मस्त चवीला टेस्टी असा तो बनवते. का इथे बटाटे मी कट करून ठेवलेत पाण्यात घालून, कारण खूप पाणी त्याचं म्हणजे असं बटाटे आता पावसामुळे ना धुवून घेतलेले बरे तर त्यांना धुवून पाण्यामध्येच ठेवलेत थोडा वेळ.
कारण मी साल काढत नाही ना। कोथिंबीर सुद्धा धुवून घेतलेली आहे, ती पण घालते। आणि अद्रक लसणाची थोडी पेस्ट, हे जाईल आतमध्ये। आता ते बारीक करून घेते आधी मी कोपऱ्यातून ना। काल रात्री मी तुम्हाला कालचा व्हिडिओ बघितला असेल, त्याच्यामध्ये इथून पाणी निघते। आता पुन्हा नम्रताने ना सगळं इथे पूर्ण चेक केलं तर कोपरा जो आहे ना तिथूनच पाणी निघते। तर मग आता त्या कोपऱ्यामध्ये जरा व्हाईट सिमेंट लावायचं आहे। तर व्हाईट सिमेंट ॲक्च्युली कधी भिजवताना कोणत्याही भांड्यामध्ये भिजवण्यापेक्षा त्याचं प्लॅस्टिक वगैरे यूज करायचं, नाही तर पूर्ण भांडण आपलं खराबच होऊन जाईल। थोडं पाणी जास्त झालं की थोडं आटा घालायचं, आटा जास्त झालं की पाणी घालायचं, असं करत जायचं ना। असं करत जायचं, बरोबर ना। पीठ मळताना कसं थोडं पीठ, पाणी जास्त झालं की पीठ घालायचं, पीठ झालं की पाणी घालायचं, तसं। हे जास्त झालं नाही, एका साईडलाच थोडं घालायचं ना, म्हणून सगळं व्यवस्थित अगदी त्याला मेणासारखं करावं लागेल। तिथे ना बेटा, हा ड्रायवालाच लाव थोडासा। ते आता कंटिन्यू पाण्याचा फ्लो आहे ना तिथून, ते पकडणं खूप मला वाटतंय खूप डिफिकल्ट आहे। त्याच्यावर ड्रायवाला थोडं लाव असं वरतून, तुमच्या कोणाच्या घरी असं होत असेल ना तर जरा नम्रतेला बोलवा तुम्ही। हो नम्रता, वी हेल्प यू। साईड बिझनेस आहे माझा आपण। हो मेकअप करताना कसं माहित आहे ना तिला, कुठे कुठे डाग असतात तिथे तिथे भरत जायचं, कन्सील करायचं। तसं इथे सुद्धा ती कन्सील करते, जिथे जिथे खड्डे पडले तिथे इथे बरोबर। एक मिनिट, ओके चलो लेट्स सी द रिझल्ट काय होणार ना, ते नंतर आपल्याला कळेल एक तासानंतर। चला मी आता बटाटा बनवून घेते। पावसातून ना इथे मासे वगैरे येऊ नयेत, त्यासाठी पहा मी काय लावलेलं आहे, धूप लावलं आहे आणि त्याच्यावरती कापूर, तो पण ठेवला आहे तिथे कापूर पण। त्या वासाने ना जरा सगळे आपले जे चिटले विटले येतात ना, जे छोटे छोटेसे, ते सगळे कमी होतील म्हणून मुद्दामच लावून ठेवलं आहे। एक बाथरूममध्ये लावलेला आणि एक इथे लावला आहे। बटाटे डायरेक्ट तर हे पहा, आता जरा सोफ्याची अरेंजमेंट आणि सोफा पहा पूर्ण सामानने भरलेला आहे अशा प्रकारे। पण एवढंच की ना, पावसाचं पाणी इथे पटकन त्याच्यावरती येतं, तेच जरा प्रॉब्लेम आहे। बट इट्स ओके, जरा हे सुकेपर्यंत ना तेवढं आता करावं लागेल। यस चलो। हे पहा मस्त एकदम कारल्याची भाजी रस्सा। दर्शनला थोडीशी देते, दर्शन खाणार नाही। नम्रताला आणि हा पहा रस्सा, दर्शन कसा झालेला आहे रस्सा? छान छान मस्त छान, कारला पण छान झालेला आहे। पापड पण तळून ठेवलेले आहेत। हे बा चटणी घे। हे पा आणि
अशा प्रकारे आजचं मस्त एकदम जेवणाचा बेत आहे. चला मग फ्रेंड्स, आजचा हा ब्लॉग इथे स्टॉप करते. भेटेन पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा. बाय बाय. दर्शन तर पावसा पाण्यातून मुलांना बाहेर खेळायला जायला मिळत नाही ना, यासाठी क्लासमध्येच मुलांचे थोडेसे खेळ वगैरे घेतले, गेम घेतले. चलना पर